तो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेरिओकेमिस्ट्रीची थोडी इंट्रोडक्शन बघितली. स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय ते आपण बघितलं. स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय, तर एखादा मॉलेक्यूल आहे त्याची जी स्पेसमधली अरेंजमेंट आहे, थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याचा स्टडी हा आपण स्टेरिओकेमिस्ट्रीमधनं बघितला, त्याच्या फॉर्म्युलामध्ये बघितला. जे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे मॉलेक्यूलचं स्पेसमधलं, त्याचा स्टडी. मग पुढे जाऊन आपण वेगवेगळ्या रिॲक्शन आणि तो थ्री डायमेन्शनल जो स्ट्रक्चर आहे त्याचा ते रिॲक्शन होणारा इफेक्ट ते आपण डिटेलमध्ये स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये बघणार आहोत. पण सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितली, त्यामध्ये आपण काय बघितलं, तर जे मॉलेक्युलचं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे स्पेसमधलं त्याचा स्टडी म्हणजे स्टेरिओकेमिस्ट्री. सिम्पल लँग्वेजमध्ये आपण बघायला गेलो तर थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ केमिकल मॉलेक्युल, द branch which deals with that three dimensional structure is called as stereochemistry. त्यानंतर आपण बघितलं की मॉलेक्युल थ्री डायमेन्शनल आहे, पण आपण त्याचं स्ट्रक्चर, थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण टू डायमेन्शनल पेपरवर किंवा आपण आपल्याकडे जो फळ आहे त्याच्यावर आपण काढू शकत नाही. मग ते कसं काढावं ह्यासाठी काही फॉर्म्युलाज आहेत ते आपण बघितले. त्यामध्ये आपण फ्लाइंग वेज फॉर्म्युला बघितला. फ्लाइंग वेज फॉर्म्युला काय सांगतो, एखादा मॉलेक्युल आहे हा आपण स्पेसमध्ये धरला, तर अशा पद्धतीने धरायचा आहे की त्याचे काही बॉन्ड हे एका प्लेनमध्ये येतील, काही बॉन्ड प्लेनच्या अभाव असतील, काही बॉन्ड प्लेनच्या बिलो असतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जे आता आपण थोडा रिकॅप बघतोय त्यामुळे शॉर्टमध्ये मी सांगणार आहे. आता तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतंय स्क्रीनवर, त्यामध्ये दोन बॉन्ड आहेत हे प्लेनमध्ये आहेत. ते ए आणि बी हे दोन बॉन्ड प्लेनमध्ये आहेत. जो डी बॉन्ड आहे हा प्लेनचा अभाव आहे, म्हणजे कॅमेराच्या डिरेक्शनमध्ये आहे, माझ्या डिरेक्शनमध्ये आहे. आणि जो सी बॉन्ड आहे हा प्लेनच्या बियॉन्ड आहे, प्लेनच्या बिलो आहे, म्हणजे पलीकडच्या साईडला आहे. त्यामुळे जो माझ्या बाजूला जो बॉन्ड येतो आहे प्लेनच्या अभाव, तो आपण थिक लाईनने दाखवणार आहोत, स्ट्रॉंग लाईनने दाखवणार आहे. आणि जो प्लेनच्या बियॉन्ड आहे, प्लेनच्या पलीकडच्या साईडला आहे, तो आपण डॉटेड लाईनने दाखवणार आहोत. असं सिम्पल फ्लाइंग वेज फॉर्म्युला आपण बघितला. आणि आपण हे सुद्धा बघितलं, जर एकच कार्बन आयटम तुमच्या मॉलेक्युलमध्ये असेल, असिमेट्रिक कार्बन आयटम किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे दोन, तर ह्या केसमध्ये आपण फ्लाइंग वेज फॉर्म्युला वापरू शकतो. जर त्याच्याहीपेक्षा जास्त जर कार्बन आयटम तुमच्या मॉलेक्युलमध्ये असतील तर तिथे फ्लाइंग वेज फॉर्म्युलाला काही लिमिटेशन्स येतात, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण प्रोजेक्शन फॉर्म्युलेज बघितले. प्रोजेक्शन फॉर्म्युले म्हणजे काय, तर आपण आपला जो मॉलेक्युल आहे तो आपण उन्हात धरला किंवा त्याच्यावर लाईट टाकला की त्याची सावली पलीकडच्या साईडला कशी पडेल, त्या टाईपमध्ये थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर टू डायमेन्शनलमध्ये कन्वर्जन करणं, ह्याला आपण प्रोजेक्शन फॉर्म्युला असं आपण म्हणतो. म्हणजेच एखादा थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्याची आपण भिंतीवर सावली पडायची लाईट टाकून, आणि ती जशी दिसते तसं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, सिम्पल. ह्याला प्रोजेक्शन फॉर्म्युला असं आपण म्हणतो. आणि त्यामध्ये आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण बघितला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता इथे काही एक्झाम्पल्स फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचे आहेत. प्लस टार्टरिक ॲसिड, त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलं होतं. त्यानंतर ग्लिसरायडिहाइड, ह्याचंही उदाहरण दाखवलं होतं. आणि लॅक्टिक ॲसिड, हे तीन उदाहरणं आपण बघितली होती. लॅक्टिक ॲसिडमध्ये कसं आहे, जर आपण व्हेज डॉट फॉर्म्युला बघितला तर लॅक्टिक ॲसिडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, आणि त्यामध्ये टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. हे असं अरेंज केलेलं आहे की दोन ग्रुप OH आणि H ग्रुप हे अबाव द प्लेन आहेत, आणि दोन ग्रुप COOH आणि CH3 हे बिलो द प्लेन आहेत. अशी इथे अरेंजमेंट आहे. आणि अशी अरेंजमेंट असेल तर आपल्याला त्या लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं मिळणार आहे, जे पुन्हा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे, HCOH OH आणि CH3 असं आपल्याला इथे स्ट्रक्चर स्क्रीनवर बघायला मिळत आहे, तसं आपल्याला इथे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आता ह्यामध्ये जे अबाव द प्लेन असे बॉन्ड आहेत ते आपण हॉरिझॉन्टल लाईनने आपण दाखवणार आहोत, आणि जे इन द प्लेन किंवा बियॉन्ड बिलो द प्लेन असे जे बॉन्ड आहेत, म्हणजे फ्लाइंग आणि व्हेज फॉर्म्युलाप्रमाणे आपण बघितलं तर जे अबाव द
प्लेन जे बॉन्ड है जे थीक लाइन ने अपन दाखवलेले आहेत ते बॉन्ड अपन हॉरिझॉन्टल घेणार आहोत अपन ते आडवे घेणार आहोत आणि जे बॉन्ड बिलो द प्लेन किंवा ऑन द प्लेन असे आहेत ते अपन वर्टिकल लाइन ने अपन दाखवणार आहोत आणि जिथे या हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल लाइन एकमेकाला इंटरसेक्ट करतील तिथे कार्बन अपन घेणार आहोत म्हणजे कार्बन अपन स्पेशल देणार नाही आहोत तर त्या दोन रेषांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो कार्बन असणार आहे. आता लॅक्टिक ॲसिडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन आयटम आहे. आता सिमिलरली आपण टार्टारिक ॲसिडमध्ये गेलो तर ते दोन इथे दोन असिमेट्रिक कार्बन आयटम आपल्याला बघायला मिळतात. दोन एच ओ एच ग्रुप आहेत. हे दोन्ही एच ओ एच ग्रुप आपण असे धरलेत की ते अबाव द प्लेन येतील आणि सी ओ एच दोन ग्रुप आहेत ते बिलो द प्लेन असतील आणि सी सी जो बॉन्ड आहे कार्बन कार्बन बॉन्ड दोन असिमेट्रिक कार्बनमधला तो इन द प्लेन असणार आहे. वेज आणि डॉट फॉर्म्युलाप्रमाणे तो तुम्हाला बघायला मिळतो आहे आणि हे स्ट्रक्चर आपण कसं काढणार आहोत तर ते तुम्हाला बाजूला बघायला मिळत आहे. जे बॉन्ड बिलो द प्लेन किंवा ऑन द प्लेन असणार आहेत ते आपण स्ट्रेट लाईनने आपण जे बॉन्ड बिलो द लाईन असणार आहेत ते आपण किंवा जे बॉन्ड ऑन द प्लेन असणार आहेत किंवा बिलो द प्लेन असणार आहेत ते बॉन्ड आपण व्हर्टिकल लाईन स्ट्रेट लाईनने आपण दाखवणार आहोत आणि जे बॉन्ड अबाव द प्लेन असणार आहेत जे थिक लाईनने आपण वेज डॉट डायग्राममध्ये फॉर्म्युलामध्ये दाखवतो ते जे बॉन्ड आहे ते आपण हॉरिझॉन्टल लाईनने दाखवणार आहोत. जो कार्बन आहे ह्या बॉन्डना जोडणारा तो आपण इंटरसेक्शन दोन लाईनचे इंटरसेक्शन या फॉर्म्युलामध्ये दाखवणार तिथे आपल्याला सी लिहायची गरज नाही. ह्या टाईपचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले आपण बघितलं होतं. आपण नवीन प्रोजेक्शन फॉर्म्युले बघणार आहोत ती म्हणजे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युले. आता ही फॉर्म्युले कोणत्या टाईपच्या मॉलिक्युलसाठी आपल्याला बघायला मिळते तर ज्या मॉलिक्युलमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील अशा मॉलिक्युलसाठी आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलेचा वापर करू शकतो थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर टू डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता दिस इज फॉर्म्युला कॅन बी ड्रॉन ओनली फॉर द मॉलिक्युल हॅविंग टू ऑर मोर कार्बन ॲटम हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता फॉर्म्युला कसा काढायचा ही डायग्राम कशी काढली ते आपण बघूया. यामध्ये जे कार्बन कार्बन दोन असिमेट्रिक कार्बन असलेला मॉलिक्युल आपण कन्सिडर करू. एखादा मॉलिक्युल आहे ज्यामध्ये दोन असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत असे जे कार्बन ॲटम असलेला जो बॉन्ड आहे सी सी बॉन्ड हा आपण हा फॉर्म्युला काढताना आपल्यासमोर जो प्लेन ऑफ पेपर आहे त्याला परपेंडिक्युलर आहे असं आपण कन्सिडर करू. परपेंडिक्युलर म्हणजे कसा तर आता माझ्यासमोर तुम्हाला मोबाईल आपल्याला स्क्रीन दिसते तर स्क्रीनला बरोबर परपेंडिक्युलर असा कार्बन कार्बन बॉन्ड आपण कन्सिडर करणार आहोत असं आपण धरणार आहोत. असं धरलं आपल्याला काय बघायला मिळेल जो कार्बन ॲटम आपल्या दिशेला आहे तो कार्बन ॲटम जो मागच्या बाजूला जो कार्बन ॲटम आहे त्याला झाकेल म्हणजे आपल्याला एकच डॉट दिसेल. आता इथे काय म्हटलंय बघा द फॉर्म्युला कॅन बी ऑप्टेन बाय प्रोजेक्टिंग द मॉलिक्युल सच दॅट सेंट्रल सी सी बॉन्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर दस द मॉलिक्युल व्ह्यू अलॉंग द सी सी बॉन्ड ऍक्सिस अँड हेन्स द रेअर कार्बन ॲटम कॅनॉट बी सीन ॲज इट इज कव्हर्ड बाय फ्रंट कार्बन ॲटम. आपण उभा धरलेला आहे कार्बन म्हणजे जो कार्बन कार्बन चेन आहे ही आपल्या समोरच्या प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर असं आपण कन्सिडर केलं त्यामुळे काय होईल जो फ्रंट साईडचा आपल्या साईडचा कार्बन ॲटम आहे तो मागच्या साईडचा जो कार्बन ॲटम आहे त्याला ब्लॉक करेल आणि फक्त आपल्याला डॉट किंवा सर्कल या फॉर्ममध्येच आपल्याला कार्बन ॲटम दिसणार आहे आणि त्याचे साईड बॉन्ड आपल्याला बघायला मिळणार आहे. आता द फ्रंट कार्बन ॲटम रिप्रेझेंट बाय अ पॉइंट विच फ्रॉम विच थ्री बॉन्ड्स रेडिएट्स अँड द रेअर कार्बन ॲटम रिप्रेझेंट बाय सर्कल अँड थ्री बॉन्ड्स रेडिएट फ्रॉम इट्स सर्कमफरन्स. आता आपण कार्बन ॲटम घेतलेत कार्बनची व्हॅलन्सी चार आहे. आता एक बॉन्ड एक व्हॅलन्सी आहे दोन्ही कार्बन ॲटमची जी कार्बन कार्बन बॉन्डमध्ये यूज झालेली आहे. मग आता उरले बॉन्ड किती कार्बनकडे तीन. आता इथे काय म्हटलंय आपण जेव्हा ह्या प्रकारे आपण फॉर्म्युला डायग्राम काढतो तेव्हा आपण आपल्या प्लेनच्या परपेंडिक्युलर सी सी बॉन्ड ठेवणार आहोत
आता फ्रंट चा कार्बन आइटम बैक चा कार्बन आइटमला ब्लॉक करना है, ऑब्वियस है। मैं आता हा केस मधे का है, जो फ्रंट चा कार्बन आइटम है अपन डॉट मन दाखो, मैं उरले तीन बॉन्ड डॉट लगन दाखो जे स्क्रीन में तुम्हारा दिता है डायग्राम मे सुधा बढ़ा मिलता है। और जो रेयर कार्बन आइटम है तो अपन सर्कल फॉर्म में दाखो, जो लपले कार्बन आइटम है मगसा तो अपन सर्क्युलर फॉर्म में दाखो, सर्कमफरन्समधन तीन बॉन्ड रेडिएट होता अपन दाखो। द सेंट्रल सी सी बॉन्ड इज नॉट विजिबल, तो मधला जो सी सी बॉन्ड है हा विजिबल नसणार आहे। आता तुम्हाला स्क्रीन वर जे चित्र दिसते त्याप्रमाणे ही हे स्ट्रक्चर आपण इथे काढणार आहोत। आता असं स्ट्रक्चर काढल्यावर आपल्याला दोन प्रकारची कॉन्फिगरेशन्स किंवा दोन प्रकारचे फॉर्म्स किंवा कन्फर्मेशन, इथे दोन कॉन्फिगरेशन किंवा कन्फर्मेशन्स आपल्याला बघायला मिळतात। एक म्हणजे इक्लिप्स आणि दुसरं म्हणजे स्टॅगर्ड फॉर्म। दोन प्रकारचे आपण इथे जॉमेट्रिकल आयसोमर ह्या न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलेवरून आपण दाखवू शकतो, एक म्हणजे इक्लिप्स आणि दुसरं म्हणजे स्टॅगर्ड फॉर्म। आता इक्लिप्स म्हणजे काय, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की दोन कार्बन आयटम आहेत आणि ते दोन्ही कार्बन आयटमचे जे बॉन्ड आहेत ते एकाच दिशेला आहेत, म्हणजे एका पाठोपाठ एक आहेत आणि ते पहिल्या फ्रंटच्या कार्बन आयटमच्या बॉन्डमुळे बॅकचा कार्बन आयटमचा बॉन्ड आहे तो लपलेला गेलेला आहे, असं जेव्हा स्ट्रक्चर असतं, जेव्हा सेम डिरेक्शनला बॉन्ड असतात तेव्हा त्याला आपण इक्लिप्स, आपण त्याला कॉन्फर्मेशन किंवा इक्लिप्स फॉर्म असं आपण म्हणतो। आणि जेव्हा जे दोन्ही कार्बन आयटमचे बॉन्ड हे एकामेका पाठोपाठ नसतात तर एकामेकाला असे, म्हणजे जेव्हा एकामेकाच्या पाठोपाठ दोन्ही कार्बन आयटमचे बॉन्ड नसतात, म्हणजे पहिला कार्बन आयटम आहे त्याच्या दोन बॉन्डच्या मध्ये दुसऱ्या कार्बन आयटमचा एक बॉन्ड, उरलेल्या दोन बॉटम बॉन्डच्या मध्ये दुसरा आणि तिसरा, अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे तुम्हाला सेकंड फिगरमध्ये बघायला मिळत आहे त्या प्रकारचं अरेंजमेंट असेल तर स्टॅगर्ड फॉर्म असं आपण म्हणतो। तुम्हाला डायग्राममध्ये व्यवस्थित बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल मला काय सांगायचं, इक्लिप्स फॉर्म कसा असतो आणि स्टॅगर्ड फॉर्म। आता इक्लिप्स म्हणजे तुम्ही इक्लिप्स आपण सूर्यग्रहणामध्ये बघतो त्या टाईप, म्हणजे जेव्हा पूर्णपणे सूर्य हा त्या चंद्रामुळे पूर्णपणे झाकोला जातो तेव्हा त्याला आपण इक्लिप्स सूर्यग्रहण असं आपण म्हणतो खग्रास। तेच इथे आहे की पहिल्या कार्बन ॲटमच्या बॉन्डमुळे मागच्या कार्बन ॲटमचे बॉन्ड जेव्हा झाकोले जातात तेव्हा तो त्या टाईपचं जे कॉन्फिगरेशन आहे त्याला आपण इक्लिप्स कॉन्फिगरेशन किंवा कॉन्फर्मेशन किंवा फॉर्म असं आपण म्हणतो। आणि जेव्हा ते झाकोले जात नाही, म्हणजे ते एकामेकाच्या त्यांची पोझिशन जशी तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळेल तशी असते, तेव्हा त्या फॉर्मला आपण स्टॅगर्ड फॉर्म असं आपण म्हणतो। पहिला कार्बन आयटम आणि दुसरा कार्बन आयटम हे रोटेट करून आपण इक्लिप्स आणि स्टॅगर्ड फॉर्म आपण इथे तयार करू शकतो, बनवू शकतो। आता हे झालं न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, तुम्हाला डायग्राममध्ये तो तुम्हाला बघायला मिळतो आहे। त्यानंतर अजून एक कन्फर्मेशन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो म्हणजे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला। इन दिस केस मॉलिक्यूल आर प्रोजेक्टेड बाय होल्डिंग इट सच दॅट सेंट्रल कार्बन ॲटम इज ॲट अ अँगल टू द प्लेन ऑफ द पेपर। ऑन द पेपर सेंट्रल सी सी बॉन्ड इज ड्रॉन ॲज इलॉन्गेटेड लाईन ॲट अँगल ऑफ 45 degrees टू द होरिझोंटल लाईन। आता सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये आपण काय करतो, तर आपल्या आपण प्लेन ऑफ द पेपरमध्ये आपण जेव्हा आपण कार्बन कार्बन बॉन्ड काढणार आहोत तर तो सरळ आडवा न काढता आपण तो तिरका 45 degrees इथे आपल्या हॉरिझॉन्टल लाईन, समजा आपण प्लेन ऑफ द पेपरवर एक इमॅजिनरी हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केली माइंडमध्ये तर त्याला 45 degrees असा तिरका आपण इथे तिरक्या ह्याच्यामध्ये आपण सेंट्रल कार्बन कार्बन बॉन्ड आपण दाखवतो आणि उरलेले बॉन्ड आहेत ते त्याप्रमाणे जसे तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळत आहेत त्याप्रमाणे आपण दाखवतो। आता इक्लिप्स आणि स्टॅगर्ड हे सुद्धा फॉर्म्स इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, तुम्हाला फिगरमध्ये बघायला मिळत आहेत दोन इक्लिप्स फॉर्म आहेत दोन स्टॅगर्ड फॉर्म आहेत। इक्लिप्स फॉर्ममध्ये काय, तर एका कार्बन आयटमचे बॉन्ड आणि दुसऱ्या कार्बन आयटमचे बॉन्ड हे सेम डिरेक्शनला आहेत आणि स्टॅगर्डमध्ये ते सेम डिरेक्शनला नाहीत, असं कन्फर्मेशन
कॉन्फिगरेशन इथे आपल्याला सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये सुद्धा बघायला मिळतं. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो इंटरकन्वर्जन ऑफ प्रोजेक्शन फॉर्म्युला असा आहे. आता जर आपण बघितलं तर डॉट आणि वेज फॉर्म्युला आपण बघितला, त्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला, त्यानंतर आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला आणि सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण इथे बघितला. आता जर तुम्ही बघितलं तर एक असं लक्षात येईल तुमच्या की जर एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल, असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय, ज्या कार्बन ॲटमला चार वेगवेगळे बॉन्ड असतात, सारखे बॉन्ड नसतात, वेगवेगळे असे जे मॉलेक्युल आहेत त्यांना असिमेट्रिक कार्बन ॲटम असं आपण म्हणतो. आणि जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर तुम्ही वेज अँड डॉट फॉर्म्युला हा आणि फिशर फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले आपण तिथे वापरू शकतो. पण जर तुम्हाला न्यूमन किंवा सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला वापरायचा असेल तर त्यासाठी किमान दोन तरी असिमेट्रिक कार्बन ॲटमची गरज असते. आता जेव्हा आपण इंटरकन्वर्जन करणार आहोत, म्हणजे फिशर फॉर्म्युलाचं न्यूमन फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करणार आहोत, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये कन्वर्जन आपण जेव्हा करणार आहोत, इंटरकन्वर्जन त्यामध्ये करणार आहोत, तेव्हा काही पॉईंट आपल्याला लक्षात घेणं हे गरजेचं आहे. आता कोणकोणते आहेत ते पॉईंट. हाउ द सेंट्रल कार्बन कार्बन बॉन्ड इज ओरिएंटेड फ्रॉम विथ रिस्पेक्ट टू द प्लेन ऑफ द पेपर. आता प्लेन ऑफ द पेपरमध्ये सी सी बॉन्ड हा जो आहे हा कशा प्रकारे इथे आपल्याला बघायला मिळतो, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे हे आधी आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण काय विचारात घेतलं पाहिजे, तर आर द अदर बॉन्ड्स इन प्लेन, अबाव द प्लेन ऑर बिलो द प्लेन ऑफ द पेपर. आपले जे बॉन्ड आहेत कार्बन कार्बन बॉन्ड व्यतिरिक्त इतर बॉन्ड, ते प्लेनच्या वरती अबाव आहेत, प्लेनच्या वरच्या साईडला आहेत किंवा प्लेनच्या बिलो आहेत किंवा ऑन द प्लेन आहेत, ह्याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. अँड द इंटरकन्वर्जन शुड नॉट अफेक्ट द स्टिरिओकेमिस्ट्री ॲट द डिफरंट स्टेरिओजेनिक सेंटर. आणि हे जे इंटरकन्वर्जन आहे त्यामुळे त्या मॉलेक्युलची स्टेरिओकेमिस्ट्री अफेक्ट झाली नाही पाहिजे. या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही आरामात आपल्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं तुम्ही न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करू शकता. आता खाली काही डायग्राम बघायला मिळत आहेत. आता पहिला आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करू. आता तुम्हाला फिशर प्रोजेक्शन आपला इरिथ्रो 2,3 डायक्लोरोब्युटेन, इरिथ्रो 2,3 डायक्लोरोब्युटेन हा जो मॉलेक्युल आहे ह्याचा फिशर फॉर्म्युला बघायला मिळतो आहे. आता फिशर फॉर्म्युलामध्ये आपण काय कन्सिडर केलं, तर जे बॉन्ड बिलो द प्लेन किंवा ऑन द प्लेन असतील ते आपण व्हर्टिकल काढतो आणि जे बॉन्ड अभाव द प्लेन असतील ते आपण ठीक लाईनने दाखवतो. मग ही गोष्ट लक्षात घेऊन आपण त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं वेज अँड डॉट फॉर्म्युलामध्ये आपण पहिल्यांदा कन्वर्जन करून घेऊ. मग आपल्याला कळेल अबाव द प्लेन कोणते बॉन्ड आहेत आणि बिलो द प्लेन कोणते बॉन्ड आहेत. आणि त्यानंतर मग आपण सॉहोर्समध्ये त्याचं कन्वर्जन करणार आहोत. जो सी सी बॉन्ड आहे हा आपण थोडा तिरका काढणार आहोत, 45 degree प्लेनवर एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर करून त्याला 45 degree अशी तिरकी रेष आपण काढणार आहोत अंदाजे. आणि तो कार्बन कार्बन बॉन्ड आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. जे प्लेन अबाव द जे बॉन्ड अबाव द प्लेन आहेत, म्हणजे एच आणि सी एल हे दोन्ही बॉन्ड आहेत दोन्ही कार्बन ॲटमवरचे, ते अबाव द प्लेन आहेत, ते हॉरिझॉन्टल आपण फिशर फॉर्म्युलामध्ये दाखवले, ते थिक लाईनने वेज अँड डॉट फॉर्म्युलामध्ये आपण दाखवले, ते मग आपण वरच्या साईडला काढणार आहोत व्ही शेपमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमवर, तुम्हाला ते डायग्राममध्ये बघायला मिळत आहे. आणि जो बिलो द प्लेन जे बॉन्ड आहेत CH3 CH3 ते आपण खालच्या साईडला दाखवणार आहोत. अशा प्रकारे इक्लिप्स फॉर्ममध्ये आपल्याला हे सॉहर्स प्रोजेक्शन बघायला मिळणार आहे. इथे इक्लिप्स फॉर्ममध्ये आपल्याला इथे ते बघायला मिळतं आहे.
आता इक्लिप्स फॉर्म सुद्धा अप्पर चिराल किंवा लोअर चिराल म्हणजे 180 रोटेशनने आपण ते दाखवू शकतो, ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळते. आता क्लोरीन ॲटम एकाच बाजूला आहेत आणि हायड्रोजन ॲटम एकाच बाजूला आहेत, त्यामुळे इथे इक्लिप्स फॉर्म आपल्याला बघायला मिळतो आहे. आता सेकंड जी डायग्राम आहे, थेरो 2,3 डायक्लोरो ब्युटेन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे आणि त्याचं सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन केलं आहे आणि त्यानंतर इक्लिप्स फॉर्म आणि स्टॅगर्ड फॉर्म दोन्ही इथे दाखवलेले आहेत. 180 डिग्री अप्पर चिराल रोटेटेड बाय 180 डिग्री, लोअर चिराल कार्बन आयटम रोटेटेड बाय 180 डिग्री. म्हणजे पहिला कार्बन आयटम आहे तो 180 डिग्री फिरून त्याचं आपण स्टॅगर्ड फॉर्म, किंवा दुसरा कार्बन आयटम आहे तो 180 डिग्रीमध्ये फिरवून त्याचं आपण स्टॅगर्ड फॉर्म इथे कन्वर्जन करू शकतो. म्हणजे इक्लिप्स अँड स्टॅगर्ड दोन्ही फॉर्ममध्ये आपण आपल्या फिशर प्रोजेक्शनचं सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्ममध्ये इंटर कन्वर्जन करू शकतो, हे तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळते. आणि सेकंड केसमध्ये सॉहर्स प्रोजेक्शन इंटू न्यूमन प्रोजेक्शन असं आपण कन्वर्जन करणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळतं आहे. आता पहिला सॉहर्स प्रोजेक्शन आहे थेरो 2,3 डायक्लोरो ब्युटेन, इथे सुद्धा आपण जो 45 डिग्रीच्या अँगलने कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो आपण थोडा आपण इमॅजिनरी आपण तो सरळ करून आपण कन्सिडर करू शकतो. आणि मग एच कुठे जाईल, सीएल कुठे जाईल, ते आपण इमॅजिनेशन स्टेरिओकेमिस्ट्री शिकताना इमॅजिनेशन महत्त्वाचं आहे. तुम्ही हा जो सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे थेरो 2,3 डायक्लोरो ब्युटेन किंवा इरिथ्रो प्रोजेक्शन 2,3 डायक्लोरो ब्युटेन हे आपण इमॅजिन करून, जर तो जो CC बॉन्ड आहे हा सरळ मी तिरकाय तो सरळ केला तर CL कुठे जाईल, H कुठे जाईल असं इमॅजिन करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इक्लिप्स फॉर्ममध्ये ह्या दोघांचं प्रोजेक्शन तुम्ही इमॅजिन करू शकता आणि तसंच तुम्ही ड्रॉ करू शकता. ते ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर पहिला कार्बन आयटम रोटेट करून मागचा कार्बन आयटम रोटेट करून अशा प्रकारे स्टॅगर्ड फॉर्ममध्ये सुद्धा त्याचं तुम्ही कन्वर्जन करू शकता. कन्वर्जन करणं हे कठीण नाही, सॉहोर्स प्रोजेक्शनचं न्यूमनमध्ये कन्वर्जन करणं हे कठीण काम नाही, फक्त तुम्हाला ते इमॅजिनेशन जमलं पाहिजे. पण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉहोर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला यांच्यामध्ये जे इंटर कन्वर्जन आहे ते बघताना काही बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या लाईन हॉरिझॉन्टल दाखवल्यात, जे बॉन्ड हॉरिझॉन्टल आहेत ते अबाव द प्लेन आहेत, आणि जे बॉन्ड डॉट व्हर्टिकली दाखवलेले आहेत ते ऑन द प्लेन आणि बिलो द प्लेन आहेत. अशा काही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा सॉहर्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आणि सॉहर्सचं न्यूमन प्रोजेक्शनमध्ये कन्वर्ट करणं हे सुद्धा सोपं आहे, फक्त तुम्हाला इमॅजिनेशन जमलं पाहिजे. हे झाले काही प्रोजेक्शन फॉर्म्युलेस जे वापरून आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर 2 डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. जर आता आपण इथे थोडं थांबूया, जर कोणाला ह्याबाबत शंका असतील तर तुम्ही नंतर मला सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट करून मला त्या शंका विचारू शकता. आता हे जे स्टडी करताना आपण हिमालया पब्लिकेशनचं FY बेसिसचं पुस्तक इथे आपण वापरलं आहे. आपण हा FYचा सिलॅबस स्टडी करतो आहे त्यामुळे हिमालया पब्लिकेशनचं मी हे इथे पुस्तक वापरलं आहे. तुम्ही सुद्धा लायब्ररीतून हे पुस्तक घेऊन ते तुम्ही इथे रेफर करू शकता. आता आपण थांबूया. थँक्यू.